स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 15 मार्चच्या भागात कानिटकरांच्या घरात एकादशीच्या पूजेची तयारी सुरू असते. मानसी यावर्षी अप्पूला उपवास धरायला सांगू असं माईला म्हणते. त्यावर माई आणि सुवर्णा तिला समज आली की तिला सांगू धरायला, एवढ्यात तिला उपवास वगैरे झेपणार नाही असं म्हणतात. तेव्हा कुकी सगळ्या बायका इथे आहेत, मग स्वयंपाक कोण बनवणार असं विचारतो. तितक्यात विठू बाबा येतात आणि आज बायकांना आराम, मी स्वयंपाक करणार असं म्हणतात. ते ऐकून सगळ्या बायका घाबरतात. विठू बाबा मी माझ्या शिष्याला घेऊन स्वयंपाक करेन असं म्हणतात. त्यांची शिष्या म्हणजे अप्पू हे लक्षात आल्यावर घरातले सगळेजण अजून घाबरतात. तेव्हा माई नैवेद्य तर सगळं तयार आहे, फक्त पुरणपोळ्या करायच्यात असं म्हणते. विठू बाबा पोळ्या आम्ही करू असं म्हणतात. तेव्हा सुवर्णा तुम्हाला स्वयंपाक येत नाही तेव्हा तुम्ही करू नका असं म्हणते. त्यावर विठू बाबा एकदा मी खिचडी केली होती, तिचं पन्नाने कौतुक केलं होतं असं म्हणतात. तेव्हा कुकी तू केलेली खिचडी घशाखाली उतरत नव्हती म्हणून ती बोलली होती ही अशी खिचडी मी आयुष्यात कधीही खाल्ली नाही. सुवर्णा स्वयंपाक हा तुमचा प्रांत नाहीये, तुम्ही तुमची नोकरी अजून 2 वर्ष वाढवा म्हणजे घरी बसून असे उद्योग सुचणार नाहीत असं म्हणते. तितक्यात अप्पू तिकडे येते आणि विठू बाबा आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्यात असं तिला म्हणतात. तेव्हा अप्पू खुश होते आणि तिचा उत्साह बघून विठू बाबांना सुद्धा बरं वाटतं. विठू बाबा तुला स्वयंपाक येतो का असं तिला विचारतात. तेव्हा अप्पू मी अत्तीला कुकिंग करताना बघितलंय त्यामुळे मला थोडंफार माहित आहे असं म्हणते. हे गुरु शिष्य मिळून आपल्या नाकीनं वाढणार असं सुवर्णा माईला म्हणते. सुवर्णा किचनची कढी लावायला जात असते तितक्यात अप्पू तिला अडवते आणि आज जर तू मला कुकिंग करू दिलं नाहीस तर मी आज खरंच बाबाकडे निघून जाईन असं म्हणते. तितक्यात शशांक येतो आणि त्याला हा सगळा प्रकार समजतो. ती दोघं किचनमध्ये जातात आणि माई ही दोघं पोळ्या बनवू शकणार नाहीत कारण अजून पुरणच बनलेलं नाही असं म्हणते. तेव्हा विठू बाबा ते पुरण सुद्धा आम्हीच बनवू असं म्हणतात. जो कोणी या पुरणपोळ्या खाणार नाही त्याची माझ्याशी गाठ आहे असं म्हणून अप्पू सगळ्यांना धमकी देते. विठू बाबा आणि अप्पू पुरणपोळ्या बनवत असतात. तेव्हा अप्पू यात आपण काहीतरी वेस्टर्न टच देऊ असं म्हणते. अप्पू सगळ्या डाळी मिक्स करून एक वेगळी पुरणपोळी बनवते. प्राचू तिला अडवायचा प्रयत्न करत असते पण अप्पू तिचं काही ऐकून घेत नसते. मालिकेच्या आगामी भागात विठू बाबा आणि अप्पू त्यांची युनिक पुरणपोळी सगळ्यांना दाखवतात. अप्पू त्या पुरणपोळीचं भलं मोठं नाव सगळ्यांना सांगते आणि ते नाव ऐकूनच सगळ्यांना भीती वाटते. आता विठू बाबा आणि अप्पूची ही युनिक पुरणपोळी कानिटकर चवीने खाणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठिपक्यांची रांगोळी दररोज रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.